शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, शिवसेना शिंदे गट 82 जागा लढवणार, सूत्रांची माहिती। पंढरपुरात भाजप आणि काँग्रेस मध्ये काटे की टक्कर, काँग्रेसचे भागीरथ भालके विरुद्ध भागीरथ भालकेंमध्ये होणार थेट लढत। मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला आज सिंघम रिटर्नची टीम, आज दिव्यांच्या रोषणाई चमकणार शिवाजी पार्क। जागा वाटपात एकही जागा न मिळाल्याने रामदास आठवले महायुतीवरती नाराज, फडणवीसांना पत्र लिहून चेंबूर किंवा धारावीची जागा मिळावी अशी मागणी। पुण्यात उद्या अर्ज दाखल करण्यासाठी होणार गर्दी, पुणे शहरात उद्या 12 पेक्षा अधिक उमेदवार दाखल करणार अर्ज। विधानसभा निवडणुकीसाठी शर्मिला ठाकरे मंगळवारी पुणे दौऱ्यावर, कसब्यातील उमेदवार गणेश भाकरेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शर्मिला ठाकरे उपस्थित राहणार। नागपूरच्या काटोल मधून अनिल देशमुखांची माघार, मुलगा सलील देशमुख राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार। पुणे कॅन्टोनमेंट मधून काँग्रेसकडून रमेश बागवे यांना एबी फॉर्म, रमेश बागवे विरुद्ध सुनील कांबळे असा होणार सामना। भाजप नेते मुरजी पटेल यांचा शिवसेनेत प्रवेश, मुरजी पटेल अंधेरी पूर्व मधून ऋतुजा लटकेन विरोधात लढव। मीरा भाईंदर मधून लढण्यास इच्छुक गीता जैन यांनी घेतली शिंदेची भेट, गीता जैन यांना 24 तास वाट बघण्याचा सल्ला। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतांना उमेदवारी मिळूनही नाराज, अंधेरी पश्चिम मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघ बदलण्याची मागणी। काँग्रेस नेते रवी राजा वंचित मध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती, मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। किशोर जोरगेवारांचा भाजपमध्ये प्रवेश, मुनगंटीवारांचा विरोध डावलून जोरगेवार भाजपात।